सोशल नेटवर्कवर इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्तासाठी. नमस्कार, तुम्ही पाहतात एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस वतीने श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर या शिबिरात जवळपास 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नागेश शेजाळे, अभिजित रवंदे, नितीन कोकणे, प्रियंका बेडगे, मंगेश कांबुरे, अमोल भाटले, सचिन कांबळे, रमेश कांबळे, संजय बडवे, बानू पठाण, नितेश पाटील, सुशील कुमार आरेकर, महेश घाडगे, हुसेन जमखंडी, पप्पू पाटील, पप्पू लोंढे, मच्छिंद्र नगारे, अनिकेत धुमा, योगेश चौगुले, युसुफ दुर्ग, निलेश वरुटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी. 12 तारखेला 84 वाढदिवस संपन्न झाला, त्यानिमित्तानं आमचे प्रांतिकचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना आम्हाला आदेश दिलेला आहे की पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे साहेबांचा वाढदिवस झाल्यानंतर 15 दिवसात तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रात तुमच्या टायमिंगप्रमाणे, म्हणून आज आम्ही इचलकरंजी विधानसभेच्या माध्यमातून या आज आम्ही पवारसाहेबांच्या माध्यमातून आज इथं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. पूर्ण महाराष्ट्रात 84,000 रक्तदान करायचं आमचं नियोजन आहे. असं पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण विधानसभा सेक्रेटरी क्षेत्रात आणि रक्तदानाचा कार्यक्रम हा पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रांतिकनं आदेश दिल्याप्रमाणे आम्ही हा राबवत आहे. आणि रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठ आहे, कारण कोरोनानंतर बघितलं तर रक्ताचा तुटवडा, मला वाटते बऱ्याच लोकांनी कोरोनाच्या काळात बरेच लोकांचा हाल झालेला आहे. आणि रक्ताचं ज्या ज्या तिथं हॉस्पिटल असतील तिथं रक्तदान कमी पडते. मी दरवर्षी आमचे वडिलांच्या वाढदिवसानिमित्तानं जवळजवळ आता आम्ही 40 वर्षे झालं, म्हणजे मी जवळजवळ 20 वर्षे झालं अशोकराव जांभळे माझे आमदार यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 200 बाटल्या दरवर्षी आम्ही आयोजित करतो आहे. आणि पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं बी आम्ही दरवेळी आता मला वाटते 3रं वर्ष आहे. आणि आता पूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला आहे आणि जास्तीत जास्त रक्त देणारे संख्येने इथं उपस्थित राहून रक्तदान द्यावं एवढी विनंती करतो.